चल 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 हो सर्वांनी बाहेर कशाला गोंधळ पाहिजे, चला बाहेर चला बाहेर गोंधळ नंतर मी पकडू का ओके ना साहेब विधानसभा निहाय आज आढावा बैठक घेतली. हिंगोली जिल्ह्यामध्ये किती विधानसभा शिवसेना लढणार आहे, काही उमेदवारासंदर्भात काही बोलणं झालं का इथं तुम्ही? असं आहे की हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण 3 विधानसभेच्या जागा आहेत आणि 3 विधानसभेच्या जागावर हा आमचा 3 जागांपैकी 2 जागांवर हा आमचा हक्कच आहे. त्या 2 जागा तर आम्ही लढणारच आहोत. कोणत्या कोणत्या? एक तर कळमुरी ही जागा आमची आहेच, आमच्यातलाच गद्दार तिकडे गेला त्यामुळे ती जागा आमच्याकडे कागद कुठे येतो. दुसरी जी जागा आहे तो भाजपचा आमदार आलाय कुठली मतदारसंघ? हिंगोली. 2019 साली शिवसेना आणि भाजप एकत्र होती त्यामुळे त्याच्यावर जागा, त्या जागेवर शिवसेनेचा नैतिक हक्क आहे. आणि तिसरी जागा जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवडून आलेली होती परंतु तिथला आमदार यानं सुद्धा गद्दारी करून तो अजित पवार गटामध्ये गेलेला असल्यामुळं आम्ही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना विनंती करणार आहोत की इथं आमचं संघटन चांगलं आहे, आमचे खूप चांगले उमेदवार मजबूत आहेत आणि ही जागा सुद्धा आम्हाला मिळावी असा आम्ही प्रयत्न करून हिंगोली जिल्ह्यातल्या 3 जागा आम्ही लढण्याचा प्रयत्न करणार आहोत. बरं, या नांदेडचा पण तुम्ही दौरा केला, नांदेडचा पण आणि हिंगोलीचा पण, काय प्रमुखपणे काय म्हणणार उमेदवारांचं, कोणते मुद्दे घेऊन जायचं ठरले काय झालं? नाही, आपण बघितलं असाल की नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारवर, भारतीय जनता पार्टीवर हा मतदारांचा प्रचंड राग आहे. ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली त्यांना धडा शिकवणं हे मतदारांचं उद्दिष्ट ठरलेलं आहे, ध्येय ठरलेलं आहे, विचार पक्का आहे आणि त्याचा फटका अशोकराव चव्हाणांसारखा एवढा ताकदीचा नेता भाजपामध्ये गेला, तिथं सुद्धा भाजपाची निवडून आलेली जागा ही लोकांनी पराभूत केली त्यामुळं लोकांचा निर्धार पक्का आहे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता आणायची. बदलापूरमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलले ते म्हटले काल जे त्या घटनेनंतर आंदोलन झालं ते राजकीय हेतून प्रेरित होतं, अत्यंत धक्कादायक बोलले ते, काय वाटतं? असं आहे की राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा अशा प्रकारची भाषा करतात त्यावेळेला हे राज्य हातामध्ये, राज्यकर्त्यांच्या हातामध्ये सुरक्षित नाही हे स्पष्ट दिसतं. ज्या वेळेला इतक्या अत्यंत गंभीर घटनेबद्दल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक संतापाची लाट असताना इथं सगळ्या पक्षाचे, सगळ्या जाती धर्माचे सगळे लोक रस्त्यावर उतरले होते आणि तिथं स्वतः मुख्यमंत्री जर राजकारण करत असतील, गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस राजकारण करत असतील, अजित पवार करत असतील तर हे निषेधार्ह आहे, हे अत्यंत धक्कादायक आहे. आणि मुख्यमंत्री उठसूट या संदर्भामध्ये जे काही चुकीचं स्टेटमेंट करतायत हे मुख्यमंत्र्यांना शोभा देणार नाही. त्या केसमध्ये उज्ज्वल निकमची नियुक्ती केली जे भाजपकडून उमेदवार होते आणि ती जी शाळा आहे ती पण एका विशिष्ट पक्षाशी संलग्न आहे, संबंधित आहे, तुम्हाला वाटते का त्यांची नियुक्ती व्हायला पाहिजे, कसं काय चालेल? असं आहे की उज्ज्वल निकम हे काही केसेस पूर्वी धसास लावत होते, आरोपींना कठोर शिक्षा करत होते असं एक चित्र निर्माण झालं होतं, परंतु लोकसभेची निवडणूक त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर लढले त्यावेळेला त्यांचा खरा चेहरा हा बाहेर आला होता. त्याच्यानंतर सरकारनं भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर लढलेल्या माणसाला त्यांनी सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्ती केली आणि आज जर ती केस त्यांच्याकडे दिली जाणार असेल तर एका बाजूला मुख्यमंत्री लाडकी बहीण म्हणून टेमा मिरवायचा आणि दुसऱ्या बाजूला बहिणींच्या जखमेवर मीठ चोळायचं एवढंच नव्हे तर बहिणींच्या इज्जतीशी किती क्रूरपणे खेळायचं त्याचं हे उदाहरण आहे. राणेंची चिरंजीव म्हणतात की 24 तासासाठी पोलिसांनी फोन बंद करा आणि हिरव्या कासापांना ठेचू, तर दुसरीकडं जे संजय गायकवाड आहेत ते तलवारीनं स्वतःच्या मुलाला केक भरत आहेत. तुम्ही देखील राज्याचे मंत्री होतात, काय घडतंय काय? जे घडतंय ते तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राला दाखवताय त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो, परंतु ज्या 2 माणसांची तुम्ही नावं घेतलीत त्या माणसांची माझ्या तोंडी नावं सुद्धा मी कधी घेत नाही आणि ते घेण्याच्या योग्यतेचे नाही. राज्यात दंगल भडकेल तर याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? हे 3 वर्षापूर्वीच मी भाकीत केलं होतं की या राज्यामध्ये जसजशा निवडणुका येतील तशा दंगली भडकवली जातील आणि त्या संदर्भामध्ये मी बोलतो, याला पुरावा आहे. ज्या ग्वाघर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून मी निवडून येतो
त्या ग्वागर विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी पोलीस स्टेशनवर माझ्यावर विरोधात तक्रार केलेली आहे. पण माझं म्हणणं हे कोल्हापूरपासून झालेल्या नवदंगली, परवांची झालेली विशाळगडची दंगल, त्यानंतर संभाजीनगरमध्ये एका स्वामींनी केलेलं वक्तव्य आणि आता भारतीय जनता पार्टीचे लोक करत असलेलं वक्तव्य, याला माझं म्हणणं पुष्टी देणारं होतं हे स्पष्ट होतंय. साहेब, पुण्यात एपीएससीचे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे, त्याचं असं विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की एकाच दिवशी तुम्ही ह्या दोन्ही परीक्षा घेऊ नका, आणि त्या संदर्भामध्ये शासनाकडं आम्ही त्यांची कैफियत मांडलेली होती. पण शासन आज कुठलंही काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि हे शासन इतकं मुजोर झालंय, इतकं 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 घमेणखोर झालंय की त्यांना शेवटी या पैशाचा आणि सत्तेचा माज आलाय. आत्तापर्यंत ईडी असेल, सीबीआय असेल, एनआयए असेल, इन्कम टॅक्स असेल किंवा पोलीस ससेमियारा असून एसआयटीची चौकशी असेल, या चौकशा लावून लोकांना त्यांनी नामोहरम केलं, लोकांचे पक्ष फोडले, आपली सत्ता आणली. आजही ते याच घमेंडीत आहेत की आम्ही ह्या एजन्सीचा वापर करून पुन्हा आमची सत्ता आणू. त्यामुळं ते कसेही वागतायत याला आता आवर जनतेनं घालण्याची गरज आहे. यादव साहेब, तुम्ही आता पक्ष संघटनेच्या कामासाठी आला, नांदेडमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपचं काम केलं तर स्पष्ट झाले, तसं जयंत पाटलांसमोर ते पुरावे देखील काल परवा दाखल झाले, आणि हिंगोलीमध्ये राजीव सातवांच्या ज्या पत्नी आहेत प्रज्ञा सातव आमदार, त्यांनी आष्टीकरणचं काम केलं नाही असं आष्टीकरणचं म्हणणं आहे, तर याच्यावर तुम्ही काय करणार आहात? मला वाटतं अशा पद्धतीचं कुठलंही आमच्या लोकांनी कुठेही तक्रार दाखल माझ्या समोर केलेली नाही. आष्टीकर खासदार आमचे आष्टीकर जे आहेत ते आता आमच्या बरोबर आहेत. संपूर्ण दोन दिवसाच्या दौऱ्यामध्ये किंवा त्यांच्या घरी मी आज सकाळी चहापाना करता गेलो होतो, तिथं सुद्धा त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं नाही. त्यामुळं मला असे तुम्ही प्रश्न विचारले त्याच्यावर मला विश्वास ठेवता येणार नाही. के सी वेणुगोपाल यांच्याकडे खासदार आष्टीकर यांनी प्रज्ञा सातवांची तक्रार दाखल केली, ऑन रेकॉर्ड आहे ते. या क्षणापर्यंत माझ्याकडे आष्टीकर बोललेले नाहीत एवढं मी सांगतो. मुख्यमंत्री रत्नागिरीमध्ये आहेत, लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला ते गेले, ते म्हणाले की लाडकी बहीण योजनेमुळे अनेकांना पोटदुखी झाली आहे आणि या पोटदुखीवर जे आहे ते नंतर आपण इलाज करू असं म्हणाले. असं आहे की मुख्यमंत्र्यांचं प्रत्येक वक्तव्य अशोभनीय आहे. परवांच्या दिवशी मुख्यमंत्री असे म्हणाले की लाडक्या बहिणीला जे विरोध करतात त्यांना चप्पल दाखवा, चप्पल दाखवली जाईल. मुख्यमंत्र्यांच्या तोंडी हे वक्तव्य शोभतात का? कोणाला पोटदुखी झाली, कसली पोटदुखी झाली, का पोटदुखी होईल? मुळामध्ये तुम्ही देताय काय? तुम्ही काहीही देत नाही आहात. तुम्ही देताय 21 वर्षापूर्वीची जी काही मुलगी आहे तिला तुम्ही योजनेचा लाभ देताय का? नाही. ती तुमची लाडकी बहीण नाही का? एका घरामध्ये चार जर 21 वर्षाच्या मुली असतील त्यातल्या एकीलाच तुम्ही लाभ देता, उरलेल्या तिघींना तुम्ही देताय का? नाही. 65 वर्षापर्यंतच्याच महिलेला तुम्ही लाभ देणार, 65 वर्षाच्या नंतरच्या महिलेला तुम्ही लाभ देणार का? नाही. अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील, आशा वर्कर असतील किंवा वेगवेगळे जे कोणी महिला समजा पोलीस पाटील असतील त्या ज्या मानधन घेतात त्यांना तुम्ही 1500 रुपये देणार आहात काय? नाही देणार. त्यामुळं गाजावाजा जो काय आहे झगामगा झगामगाने माझ्याकडे बघा तो मुख्यमंत्र्यांनी थांबवावा. मुख्यमंत्री कोण असतील? नाही, असं आहे की आम्ही तिन्ही विधानसभेचा आढावा आता जो घेतला तो पक्षीय घेतला. आता मी थोड्या वेळाने इच्छुक उमेदवारांच्या थोड्याफार मुलाखती घेणार आहे आणि या संदर्भामध्ये घेतलेला जो काय मुलाखती असतील त्याचा अहवाल आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्याकडे ठेवणार आहेत, निर्णय ते घेणार आहेत, आम्ही नाही. महाविकास आघाडीचे धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.